चर्चा कशावर चालू आहे आता झाली मला वाटतं जी आपली जी चर्चा होती ती 32 गावामध्ये टॅक्स कमी झाला ती होती आता सविस्तर बोलल्यामुळे पुढे काय बोलायचं नाही परंतु माझं असं मत आहे की लोकशाहीमध्ये प्रत्येकाला उमेदवारी मागण्याचा अधिकार असतो म्हणजे तो कोणत्याही पक्ष असो त्या पक्षाकडे तो उमेदवारी मागत असतो तसं भारतीय जनता पार्टीने कोणी त्या ठिकाणी उमेदवारी मागितली असं त्यांचा निर्णय घेण्याचा अधिकार आमच्या कोर कमिटीला आहे भारतीय जनता पार्टीच्या कोर कमिटीमध्ये जो निर्णय होईल तो मला मान्य असतो पक्षांतर्गतच नगरसेवकांचा विरोध का होतो काय नेमकं याच्या मागचं काय नाही असं नाही ना विरोध नाही विरोध मला हा विरोधच नाही कुणाचा म्हणजे पक्षाचा बिलकुल मला विरोध नाही किंवा त्या ठिकाणच्या असणाऱ्या नगरसेवकाचा विरोध नाही त्यांनी त्यांची अपेक्षा व्यक्त केलेली आहे की आम्हाला या ठिकाणी आमदारकीला संधी मिळावी ही त्यांची अपेक्षा आहे बाकी काय विरोध त्यांचा मला मुळीच नाही त्यांच्या बाईकमध्ये जर पाहिलं तर ते बोलतातच एकदा का इथे तिकीट एकदा फायनल झालं त्यांचं काम ते करणारच आहे दावा तुमचा कायम राहणार आहे दावा 100% कायम आहे त्याबद्दल माझ्या मनामध्ये फिक्स उमेदवार तर आहे परंतु ज्यावेळेस उमेदवारी देईल त्यावर डबल फिक्स होऊन जाणार आहे अशी परिस्थिती